आजही 24 तास एक पाऊल पुढे. मुंबई इंडियन्स विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचले आहे, पण हा प्रवास नेमका होता तरी कसा? एक नजर. मुंबईचा फायनल पर्यंतचा प्रवास. मुंबई इंडियन्स विरुद्ध बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स, यामध्ये मुंबई इंडियन्स 2 runs पराभूत झाली होती. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स यात 9 runs विजयी झाली होती. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स, मुंबई इंडियन्स 44 runs विजयी झाली होती. मुंबई इंडियन्स विरुद्ध पुणे वॉरियर्स, यामध्ये 41 runs विजयी झाली होती. मुंबईचा फायनल पर्यंत आपण प्रवास पाहतो. त्यानंतर पुढचा सामना होता राजस्थान रॉयल्सशी. मुंबई इंडियन्स यात 87 runs पराभूत झाली होती. दिल्ली डेअरडेव्हिल्सचाही सामना असाच रंगतदार झाला होता, यामध्ये मात्र 9 wickets पराभव सहन करावा लागला होता. त्यानंतर अर्थातच कोलकाता नाईट रायडर्स सोबत सामना रंगला, यातही 6 wickets पराभव पुन्हा एकदा पदरी पडला. राजस्थान रॉयल्सशी झालेली झुंजही तेवढीच प्रेक्षणीय होती, 8 wickets पुन्हा एकदा पराभव आला. किंग्ज 11 विरुद्ध पंजाब, मुंबई इंडियन्स हा सामना होता. फायनल पर्यंतचा प्रवास पाहतोय, यामध्ये मात्र 4 runs विजय मिळाला. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद, यामध्ये पुन्हा एकदा 7 wickets पराभवाचं तोंड मुंबई इंडियन्सला पाहावं लागलं. चेन्नई सुपर किंग्जचा हा सामना होता, त्या पुढचा सामना, यामध्ये 60 runs मोठा विजय इंडियन्सने मिळवला होता. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स, अगोदरच्या पराभवानंतर आता काय होणार हे माहीत असतानाही 65 runs विजयाची नोंद मुंबई इंडियन्सने केली. त्यानंतर पुणे वॉरियर्सचा सामना रंगला मुंबई इंडियन्सशी, यामध्ये मुंबई इंडियन्सनं 5 wickets विजय संपादन केला. त्यानंतर पुन्हा एकदा सनरायझर्स हैदराबादशी सामना रंगला, 7 wickets मुंबई विजयी झाली होती. राजस्थान रॉयल्सशी त्यानंतर पुढच्या टप्प्यात सामना रंगला, यामध्ये 14 runs विजय मिळवला मुंबई इंडियन्सने. मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज 11 पंजाब, यामध्ये मुंबई इंडियन्सला तब्बल 50 runs पराभव स्वीकारावा लागला. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जचा सामना होता. मुंबई इंडियन्स या सामन्यात 48 runs पराभूत झाले. त्यानंतरचा पुढचा सामना होता राजस्थान रॉयल्स बरोबरचा. क्वालिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्स 4 wickets विजयी झाली. झी 24 तास एक पाऊल पुढे.